व्हिडिओच्या थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे कारवी, कारवी फ्लॉवर बघायला चाललो आहे. एवढं इंस्टाग्रामवर पूर्ण हैरान केलं ना. तर बघूया, जाऊन भेटूया त्या कारवीच्या फुलांना. तर जाताना तुम्हाला माहीत आहे जसं की खंडाळा बोरघाटमधून जावं लागतं. तर हा एक आपला खंडाळा घाट आहे. खंडाळा घाटचा स्टॉप घेतला आहे. सकाळचे वाजलेत आता 10:15 वाजलेत. तर ऑलमोस्ट आम्ही खंडाळा घाटच्या इथून एक तास अजून असेल आतमध्ये पूर्ण जायला. तर इकडचे थोडे सिनेमॅटिक व्ह्यू घेऊ आणि फटफट जाऊया. 2-3 पॉईंट कवर करणार आहे. फक्त आपण ते कारवीचे फ्लॉवर तर नाही बघणार आहे, अजून काही आपण एक्सप्लोअर करू. आजूबाजूला टायगर पॉईंट आहे, त्या फ्लॉवरच्या आजूबाजूचे जे पॉईंट आहे ते कवर करूया. तिथे गर्दी मे बी असू शकते कारण की आज थोडं हॉलिडे आहे. हॉलिडे बघूया आज गर्दी वगैरे आहे की नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. जर व्हिडिओवरती जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, विकेंड जर्नी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब विसरू नका. तर चला कारवीचे ते फ्लॉवर आहे ते बघूया काय त्याच्यामध्ये एवढं रस्ते आहे ते एवढं असं रील व्हायरल होत आहेत. तर जाऊन बघूया. तर हा तुम्ही एक पॉईंट कवर केल्यानंतर पाठीमागचा पॉईंट बघितले ते छान सुंदर आहे. तर हा पॉईंट कवर केल्यानंतर पुढे एक लोणावळा सिटी आहे. सिटीमधून आपल्याला जस्ट एक राईट टर्न घ्यावा लागतो. तो तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्यामध्ये. तो व्हिडिओ तुम्ही बघताय तर पूर्ण बघा. तुम्हाला कारवे फ्लॉवर कसे दिसतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. चला मित्रांनो, तर आपण बघूया कारवी. लक्षात ठेवा तिथून आपल्याला आता राईटला जायचं आहे. तिथून राईटला. त्या राईटला वळल्यानंतर 5-20 मिनिटावरती हे स्थान सुनील वॅक्स म्युझियम आहे. तर तुम्ही इथे आतमध्ये पण जाऊ शकता. तर सध्या तर मला क्लोज दिसतं आहे इथून, पण इथं तुम्ही चालू असतं हे वॅक्स म्युझियम याच्या समोरच आपल्याला जायचा असा रूट आहे. ते खंडाळा घाट आणि लेक झाल्यानंतर इथे एक लोणावळा लेक लागतो. हा एक लोणावळा लेक तुम्ही एक पॉईंट आहे, आपण जाताच आपला भेटतो. इकडे पण तुम्ही कवर करू शकता, मस्त स्पॉट आहे. बघा ना, फोटो 2-3 सडे चांगले येतील, मस्त फोटो काढा. या रोटे सरळ जायचं आपल्याला. बघा वॉटरफॉल ऑलमोस्ट सगळे मागे तर पडत नाही वॉटरफॉलमधून. मित्रांनो, हा टायगर पॉईंट. टायगर पॉईंटला न थांबता आपल्या स्टेट सरळ जायचं आहे आंबे विलेजला ते फ्लॉवर बघायला. आता इथे थोडी डॅमची आंबे व्हॅली. तर हा आपला टायगर पॉईंट आपण येताना कवर करणारच आहे. पहिला आपण जाऊया आपला जो मेन स्पॉट कारवी पॉईंटला. हे एक आलो आहे पण इथे पण आहे कारवी. तर आपण हा पॉईंट न करता आपण अजून पुढे चाललो आहे. चला गर्दी बघा जाऊया. कारवीची संख्या जास्त आहे की माणसाची संख्या जास्त आहे आपण शोध लावूया. तर मित्रांनो, जसं तुम्ही लोणावळा साईडवरून तो लाईन ट्रायगर पॉईंट केल्यानंतर इथून दोन रूट जातात, एक त्या साईडला आणि एक इथे. तर आपल्या राईट साईडला जायचं आहे कुणासाठी. इथं मावी इथे बोर्ड लिहिलं आहे तर आपल्याला राईट साईडला जायचं आहे. लक्षात ठेवा राईट साईडला. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण आलो आहे त्या कारवी पॉईंटला. हे आंबे विलेजच्या मध्ये आहे.
जसा लोणाला पॉईंट कव्हर केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आंबे व्हॅली विलेजच्या जस्ट तिथे आपण आता आलो आहे. इथे बघा तेच ते कारवी कारवीचे फ्लॉवर्स स्टार्ट झालेत बघायला. तर इथे आता सध्या पे एन पार्किंगची सुविधा चालू झाली आहे, तर गाडीचे प्रत्येक गाडीचे 20 रुपये आता घ्यायला लागलेत. तर आपण हळू जाऊया, तर तिकडे अजून खूप पुढे आहे, तिथपर्यंत जाऊन बघूया कारवी कशी आहेत ते. आणि त्या रेल जे फेमस झाले ते बघूया व्यर्थ आहे की नाही इकडे येण्यासाठी. अगा हे ते कारवीचे फ्लॉवर्स, आताशी तर स्टार्ट झाले मित्रांनो, अजून पुढे खूप आहे. कारवीचे खूप प्रकार आहेत, त्यापैकी हा एक टोपली कारवी आहे जसे तुम्हाला दाखवतो. तर या कारवीला टोपली कारवी बोलतात. ही कारवी जांभळ्या कलरची असतात आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे दरवर्षी 7 वर्षांनी हे कारवी फुलले जाते. तर या वर्षी हे फुलले, तर याचा आस्वाद घेण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि खूप छान दिसत आहेत छोटे छोटेसे टोपली कारवी जांभळ्या कलरची, पूर्ण अशा या पठारावरती पूर्ण पसरलेत, तर खूप भारी वाटतंय. आता सध्या थोडे थोडे कमी होत चाललेत, नवीन कळ्या यायला लागल्या, त्यामुळे आता थोडी थोडी फुलं कमी व्हायला लागलेत. पण लगे लवकरच या जो आहे जुन्या ज्या नवीन कळ्या आल्या आहेत त्या पण फुलतील आणि हे परत परत मस्त की जांभळा जांभळा होऊन जाईल. आता थोडं थोडं दिसतं बघा, थोडं थोडं जांभळा कलर कमी होत चालला आहे त्याच्या कारणामुळे. तर मे बी याचा सीजन पण आता होत जात आला आहे, जास्त जास्त 2-3 हप्ते जे राहतात. तर आज तारीख आहे 2 ऑक्टोंबर, आज तारीख 2 ऑक्टोंबरला आपण इकडे आलो आहे. तर आता कारवीचं तुम्ही बघा कशा थोडा कळ्या फक्त राहिल्या आहेत आणि थोड्या दिवसांनी हे पण गायब होऊन जातील. तर लवकरात लवकर तुम्ही यायचा इथं प्रयत्न करू शकता आणि या कारवीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता, मस्त आहे. तर मी इथे आलो आहे कारवीबरोबर माणसां किती माणसं आले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी. या कारवीची संख्या जास्त की माणसांची संख्या जास्त आहे, ज्यावेळी खूप कारण की आज हॉलिडे आहे त्यामुळे खूप जण आलेत. पण इकडे कसं पठार पण खूप मोठं आहे त्याच्यामुळे जेवढी गर्दी तर नोटीस होत नाही आहे. पण हे तर तुम्ही येऊन तुम्ही मस्त मस्त फोटो क्लिक करू शकता. कुठेही कुठे बघा लांबपर्यंत जिथं नजर जाते तिथपर्यंत फक्त कारवीचे फ्लॉवरच दिसत आहेत. तर मित्रांनो आपला कारवी फ्लॉवर हा एक्सप्लोअर करून झाला आहे, खूप छान फ्लॉवर आहेत बघ, नक्की ते येऊन बघा. तर आता आपण चाललो आहे लाईन पॉईंटला. लाईन पॉईंटला मध्येच एक लागतं, घरी जाताना लाईन पॉईंट आपण कव्हर करूया, तिकडे मग तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू मिळतील. आता आपण आलो आहे लायन पॉईंटला. तर लायन पॉईंटला आपण त्या मेन पॉईंटला नाही थोडं पुढे आलो आहे मी, कारण की तिथे पाठीमागे पार्किंग वगैरे घेतं तिथे कसं पूर्ण जरा क्राऊड पण खूप असतो. ते स्टार्टिंगलाच आहे, तिथून पण सेम व्ह्यू मिळतो जो तिथून मिळतो.
मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. आणि आपला हा लाईन पॉईंट पण कवर झाला आहे, तर लाईन पॉईंट पहिला पण मी केला होता, म्हणजे असं मी इथं थांबणार नाही आहे. तर इथं आपण जाऊया घरी. खूप ऊन लागायला लागले, मे बी आता थोडं उन्हामुळे कारवी कोमसतील पर्यंत आहे, कारण की आता ऊन पडायला त्यामुळे त्याचा परिणाम कारवीवरती होऊ शकतो. म्हणून तुम्ही जास्त लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा, एवढं तुम्हाला सांगू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, तुम्ही असेच चांगले कंटेंट बनवतोय तर सपोर्ट करा. बाय बाय गाईज.